हॅलो फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे स्वरा विरा फॅमिली व्लॉग। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आमचं लव्ह मॅरेज झालं आहे की अरेंज मॅरेज झालेलं आहे। कारण मला बरेच जण विचारतात की तुमचं लव्ह मॅरेज झालं आहे का म्हणून। जेव्हा मी स्कूलमध्ये जॉब करत होती तेव्हा पण मला माझ्यासोबतचा स्टाफ विचारत होता, आणि मी कॉलेजला पण 3 वर्ष जॉब केलेले आहे तेव्हा माझे स्टुडंट पण मला विचारायचे की मॅम तुमचं लव्ह मॅरेज झालं आहे का। तर आमचं नाव पण सेम आहे, चेतन चेतना, आणि आमचं एज्युकेशनसुद्धा सेम आहे। आणि एक सांगायचं म्हटलं म्हणजे बरेच जण आम्हाला विचारतात की तुम्ही लग्नाच्या नंतर नाव चेंज केलं का। बरेच जण म्हटल्यापेक्षा जो पण आम्हाला भेटतो, आम्ही कुठंही जा, जर समोरच्याला आमचं नाव माहिती झालं तर आम्हाला पहिला प्रश्न हाच विचारत असतात की तुमचं नाव तुम्ही लग्नाच्या नंतर चेंज केलेलं आहे का दोघांपैकी एकाचं। जनरली लेडीजचंच होतं तर मलाच विचारतात, पण तसं काही नाही आहे। आमच्या दोघांचं पण नाव लग्नाआधीपासून तेच आहे, त्यांचं पण चेतन होतं आणि माझं पण चेतनाच होतं। तर आणि आमचं एज्युकेशन पण सेमच आहे, त्याच्यामुळेच कदाचित हे घडून आलं आहे योग। तर बरेच जण विचारतात की तुमचं एज पण सारखं दिसतं, त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन सेम आहे, तुमचं नाव सेम आहे, तर नक्कीच तुमचं लव्ह मॅरेज झालेलं असेल। तर मी तुमचा तो प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि सर्वात आधी मला सांगा की आमची जोडी तुम्हाला कशी वाटते, आहे की नाही मेड फॉर इच अदर। कमेंटमध्ये मला नक्की सांगा की आमची जोडी तुम्हाला कशी वाटते म्हणून। आणि आम्हाला 2 मुली आहेत, स्वरा आणि वीरा, त्यासुद्धा तुम्हाला कशा वाटतात ते पण सांगा। त्यांची व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर बघतच असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे छान छान व्हिडिओ बघा। तर काही फोटो आहेत, म्हणजे काही थोडेच फोटो आहेत। लग्नाच्या वेळेस थोडा प्रॉब्लेम झाला होता आमच्या, माझ्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झालं होतं, लग्न 2 दिवसावर होतं तसंच। तर त्याच्यामुळे आधी लग्न खूप मोठं करायचं ठरलं होतं, किराणा वगैरे सर्व आणून झाला होता, पण वेळेवर अशी घटना आमच्यासोबत घडली त्याच्यामुळे मग आम्ही शॉर्टकट करायचा ठरवलं। तर मग फोटो वगैरे काढलेले आहे होते, पण आम्ही त्यांना धुवूनच आणलं नाही, कारण माझी इच्छाच नाही। मला खूप रडायला येतं, कॅसेट जरी बघितली ना तरी मला खूप रडायला येतं तो क्षण आठवला की, कारण माझ्या वडिलांची परिस्थिती खूप नाजूक होती। त्याच्यामुळे मीच माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला नको आहेत ते फोटो, त्याच्यामुळे काही मोबाईलमध्ये होते तेवढेच फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। अजून काही फोटो आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर आपला विषय होता माझा लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे। तर तुम्हाला अजून तुमचा वेळ न घेता मी सांगते की आमचं अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज नाही आहे। आमची दूरदूरपर्यंत कुठंच ओळख नव्हती, जस ते धुवर वेडाव्याचं ते पुस्तक असतं ना त्याच्यामध्ये आम्ही त्यांचा बायोडाटा बघितला होता। मग त्यांचं नाव पण चेतन होतं, ते आमचं एज्युकेशन पण सेम होतं, आणि माझी खूप दिवस म्हणजे लग्नाच्या आधीपासूनचीच इच्छा होती की मला चेतन नावाचा मुलगा जर भेटला तर खूप छान होईल। एक मनामध्ये कुठंतरी एक इच्छा होती आणि ती मला पूर्ण होताना दिसली होती। प्लस आमचं एज्युकेशन सेम होतं, नाव सेम होतं, मग माझ्या वडिलांना पण असं वाटलं की एज्युकेशन सेम आहे म्हणून। तर मग त्यांनी तपास केला, कॉन्टॅक्ट केला, आणि देवाच्या कृपेने आमचं गुण जे ब्राह्मणाकडे आपण बघतो ते पण छान पडले, सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि आम्ही एकमेकांच्या आयुष्यामध्ये आलो। एक छान लाईफ पार्टनर मला मिळाला, आणि खरंच माझे मिस्टर खूप मला समजून घेतात। खरंच मी काहीतरी नक्कीच काहीतरी चांगलं काम केलं असेल म्हणून मला इतका छान नवरा दिला देवाने। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि हो माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आमचे असेच छान छान व्हिडिओ बघत रहा। धन्यवाद।